नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री भरत करळकर साहेबांनी यांचा आम्हाला फोन आला की नाशिक येथे एसटीचा संप आहे, बरेचसे प्रवासी बस स्थानकावर खोळंबलेले आहे, त्यांना कुठेही जाण्यासाठी कुठल्याही वाहनाची सोय नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या गाड्या लावा आणि त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवा. त्यांच्या आदेशानुसार आम्ही जवळपास 50 गाड्या लावलेल्या आहे आणि त्यापैकी बऱ्याचशा गाड्या आमची धुळे मालेगाव साईडला गेलेली आहे, काही औरंगाबाद वैजापूर येवला मार्गावर गेलेली आहे, काही पुण्याच्या मार्गावर गेलेली आहे, काही त्र्यंबकेश्वर सटाणा येवला नंदुरबार या भागातसुद्धा जाणार आहे. आणि आम्ही जोपर्यंत संप चालू आहे यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये त्यांना त्यांच्या घरी लवकर आणि चांगल्या स्थितीत पोहोचता येईल याच्यासाठी जेवढी आमच्या गाड्या आहेत तेवढी सर्व यात्रेकरूंच्या सेवेत आम्ही लावणार आहोत. जे एसटीचे निम आराम बसचे दर आहेत त्याच्यापेक्षाही 50 ते 75% दरम्यानमध्येच आम्ही कोस्ट ठेवलेले. लोकांची यात्रेकरूंची प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही नफा न घेताही हा त्यांचा प्रवास घडवणार आहोत. खरं तर हा 50% दर नाही आहे, अगदी त्यांचा प्रवास फुकट आहे, कारण येताना आमची बसेस खालीच येणार आहे किंवा जे काही भाडे मिळेल त्याच्यामध्येच येणार आहे, म्हणून हा लोडसुद्धा त्यांच्यावरच आहे.